कडेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथे 2 तर नेरली येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या व्यक्तींना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होतं. मुंबईहून 24 तारखेला आंबेगाव येथे आलेली व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने तिला आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबातील 5 व्यक्तींना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. आज त्यातील 2 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.